तर आपण हे दृश्य बघतोय, स्वाभिमानी राजू शेट्टी यांची ही रॅली सध्या निघालेली आहे. राजू शेट्टी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी त्यांच्याकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. कोल्हापूरमध्ये एका बाजूला तापमान वाढतंय तर दुसऱ्या बाजूला राजकीय तापमान देखील आता वाढताना पाहायला मिळत आहे, कारण राजू शेट्टी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हातकणंगलेमधून आणि त्याआधी कोल्हापूरमध्ये त्यांची ही भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे. शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न सध्या पाहतो आपण. राजू शेट्टी यांना शिवसेनेकडून देखील उमेदवारी देण्यासाठी बोलावण्यात आलेलं होतं, मात्र राजू शेट्टी यांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि आता ते स्वतः निवडणूक लढवणार आहे आणि त्याआधी हे शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जात आहे. भव्य अशी ही रॅली काढण्यात आलेली आहे. आजच आपला उमेदवारी अर्ज राजू शेट्टी भरणार आहेत पण तत्पूर्वी हे शक्ती प्रदर्शन. बैलगाडीमधून आपण बघतोय, राजू शेट्टी हे या सगळ्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. राजू शेट्टी यांचं हे शक्ती प्रदर्शन आपण बघतोय. शेतकऱ्यांना मध्यस्थी ठेवून राजू शेट्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल साहेब, आज उमेदवारच भरण्यात तुम्ही बैलगाडीत जातात? ही जी लढाई आहे, जी माझी एकाकी लढाई आहे, सगळे माझ्या विरोधात एकवटलेले आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथं अर्ज भरायला आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर घड्या लढ, तू एकटा नाहीस, आम्ही सारे तुझ्या पाठीमागे आहोत हे सांगायला हे लोक आलेले आहेत. आज तुम्ही आमदार प्रकाश आवडेंनी माघारी घेतलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी लढणार आहे आणि कुणाला अजून राहायचं असेल तर राहा, पण मी लढणार आहे. कोल्हापुरातून भव्य अशी तुमची रॅली लिहिला उमेदवारी भरण्यासाठी, एक आनंद होत असेल की आज या सगळा पांढरा जन समुदाय बघून? निश्चितच जे चित्र रंगवलं गेलेलं होतं, राजू शेट्टी एकटा पडलेला आहे, त्याच्या पाठीमागे कुणी नाही आणि ही जे लोक आलेले आहेत, अजून बऱ्याच लोकांना पोलिसांनी अडवलेलं आहे. मुख्यमंत्री कोल्हापुरात आहेत, या नावाखाली कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या नावाखाली अनेकांच्या गाड्या अडवलेल्या आहेत, कारण पोलिसांना वाटते की आम्ही मुख्यमंत्र्यांना काहीतरी आंदोलन करू असं भीती वाटते. मग आज तरी मी तुमचे कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते नोटीस बजावून सुद्धा आज दाखल झालेले आहेत.